हॅलो फ्रेंड्स, आज आपण मोत्याच्या चैत्रांगणातला हा शंख कसा बनवायचा ते शिकणार आहोत. अतिशय सोपा आहे हा बनवायला. अशा प्रकारचे दोन शंख बनवून तुम्ही दारावर रांगोळी म्हणूनसुद्धा वापरू शकता. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा जरूर प्रेस करा. चला शिकूया हा मोत्याचा शंख कसा बनवायचा ते. यासाठी आपण सुरुवातीला धाग्यामध्ये 5 मोती घातलेले आहेत. 5 मोत्याचं आपण हे इथे एक फूल बनवून घेणार आहोत. आता आपण एक मोती सुई पुढे घेऊन जायची आहे. धाग्यामध्ये आता आपल्याला 7 मोती घालायचे आहेत. ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे पुन्हा आपण त्याच मोत्यातून सुई बाहेर काढणार आहोत. आता आपण इथून हे 5 मोती सुई फुडे आणणार आहोत. हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि हा 5वा. 5 मोती आपण सुई फुडे घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 9 मोती घालायचे आहेत. सर्व मोती व्यवस्थित मागे सरकवायचे आहेत. हे जे 3 मोती आहेत त्यातून आपण सुई बाहेर काढणार आहोत. तिसरा, चौथा, 5वा अशा या 3 मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहोत. आता आपण 1, 2, 3, 4, 5 मोती सुई पुढे नेणार आहोत. आता आपल्या धाग्यामध्ये 21 मोती घालायचे आहेत. सर्व मोती व्यवस्थित मागे सरकवायचे आहेत. या 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहोत. या 4 पैकी या तिसऱ्या आणि चौथ्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहोत. सिंगल थ्रेड असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित खेचून घ्यायचा आहे धागा. इथून आपण 3 मोती सुई पुढे घेऊन जाणार आहोत. धाग्यामध्ये आता आपल्याला एकूण 15 मोती घालायचे आहेत. सर्व मोती व्यवस्थित मागे सरकवायचे आहेत. यानंतर हा जो शेवटचा मोती आहे तो बाजूला घेऊन त्याच्या पुढचे जे 2 मोती आहेत त्यातून आपण सुई बाहेर काढणार आहोत. दोन मोत्यातून मी सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 1 मोती घालायचा आहे. तुम्ही बघू शकता हा शेवटचा मोती जो आहे तो मी पुढे घेतलेला आहे आणि नंतर 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता या बाजूचा 1
2 3 4 5 6 7 8 आणि हा 9 जो 9वा मोती आहे त्यातून सुई बाहेर काढायची आहे। आता आपण पुन्हा धाग्यामध्ये एक पांढरा मोती घालणार आहोत। सेम मोत्यातून आपण सुई वरच्या दिशेला बाहेर काढणार आहोत। सेम मोती घेतलेला आहे, शेवटून तिसरा जो मोती आहे त्यातून सुई बाहेर काढलेली आहे वरच्या दिशेला। आता आपण या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहोत। त्यानंतर हा जो पुढचा मोती आहे तो, त्यानंतर नेक्स्ट या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे। अशा प्रकारे आपण ह्या 4 मोत्यातून सुई फिरवून घेतलेली आहे। इथून आपण सुई 3 ते 4 मोती पुढे घेऊन जायची आहे, धाग्याला गाठ मारायची आहे। आणि त्यानंतर सुद्धा आपण 1 ते 2 मोती सुई पुढे घेऊन जाऊन धागा कट करणार आहोत। अशा प्रकारे मी सर्व धागा व्यवस्थित गाठ मारून कट करून घेतलेला आहे आणि आपला हा मोत्याचा शंख पूर्ण झालेला आहे। असेच मी 2 शंख बनवलेले आहेत दारामध्ये रांगोळी म्हणून वापर करण्यासाठी। आपण आपल्या मित्रमैत्रिणीला सुद्धा हा भेट म्हणून देऊ शकतो। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। काही कमेंट्स असेल, सजेशन असेल तर नक्की सेंड करा। थँक्यू।